Hello, friends, good morning. The solution is chapter on the colligative properties. There are totally four colligative properties, and already we completed the very first colligative property, and that one is your lowering of vapor pressure or vapor pressure lowering. Now, here today, we are going to discuss about the second colligative property, and that one is your इलेवेशन ऑफ बॉलिंग पॉइंट और बॉइलिंग पॉइंट इलेवेशन तो मित्रान इलेवेशन मुझे इंक्रीज होने वाणे बॉलिंग पॉइंट इंक्रीज होने ज्याला इलेवेशन इन बॉलिंग पॉइंट और बॉइलिंग पॉइंट इलेवेशन बट फर्स्ट ऑफ ऑल टेल मी व्हाट इज द मीनिंग ऑफ बॉलिंग पॉइंट हाउ विल यू डिफाइन बॉइलिंग पॉइंट हा बॉलिंग पॉइंटला कसं डिफाईन करणार वॉट इज द मीनिंग ऑफ बॉइलिंग पॉईंट वॉट इज द डेफिनेशन फॉर बॉईलिंग पॉईंट बघा याला कसं डिफाईन करणार तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या कारण की ह्या तो यूज आपल्याला पुढच्या टॉपिकमध्ये करायचं आहे लगेच आता बरोबर आहे डेफिनेशन समजली असेल तर पुढचा टॉपिक तुम्हाला या ठिकाणी समजेल तर बॉइलिंग पॉईंट म्हणजे नेमकं काय लक्ष द्या डेफिनेशन तुम्हाला, तुम्हाला सांगतोय मी द टेम्परेचर ॲटवेज असं टेम्परेचर द टेम्परेचर ॲटवेज वेपर प्रेशर ऑफ लिक्विड ज्या लिक्विडला तुम्ही हीट करताय ज्या लिक्विडचा तुम्हाला बॉइलिंग पॉईंट मेजर करायचा आहे त्या लिक्विडचा वेपर प्रेशर वेपर प्रेशर ऑफ लिक्विड इज इक्वल टू दी ॲटमॉस्पेरिक प्रेशर मग असं टेम्परेचर ज्या टेम्परेचरला त्या लिक्विडचा बॉइलिंग पॉईंट सॉरी त्या लिक्विडचं वेपर प्रेशर वेपर प्रेशर ऑफ लिक्विड आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशर दोघंही एक्झॅक्टली सेम होतील असं जे टेम्परेचर असेल त्या ते टेम्परेचरला तुम्ही त्या लिक्विडचा बॉइलिंग पॉईंट असं म्हणणार बरोबर आहे मग प्रश्न असा आता की ॲटमॉस्फिअरमधला प्रेशर म्हणजे नेमकं काय तर आपल्यावर जो आता प्रेशर ॲक्ट आहे नॉर्मल ॲटमॉस्फिअर असताना आपल्यावर ॲक्ट होणारा प्रेशर तो असतो तुमचा वन ए टी एम वन जो प्रेशर असतो वन ए टी एम प्रेशर हा नॉर्मल ॲटमॉस्फिअरमधला प्रेशर आहे तुम्ही लिक्विडला ज्या वेळेस हीट करणार त्या लिक्विडच्या व्हेपर्स बाहेर पडतील आणि त्या व्हेपर्स जे आहेत त्या प्रेशर एक्झर्ट करतात तो प्रेशर जो एक्झर्टेड असेल त्या वेपर्सचा तोसुद्धा किती असला पाहिजे वन ए टी एम असला पाहिजे तो पण वन ए टी एम आणि ॲटमॉस्फेअरमधला पण वन एटीएम दोघं ज्या टेम्परेचरला सारखे होतील ते जे टेम्परेचर असेल ज्या टेम्परेचरला वेपर प्रेशर ऑफ लिक्विड आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशर दोघं सारखे होतील ते जे टेम्परेचर असेल त्या टेम्परेचरला म्हणणार तुम्ही बॉइलिंग पॉईंट लक्षात आलं मग बॉईलिंग पॉईंटची डेफिनेशन आता ए टी मधला प्रेशर जो असतो नॉर्मल तो वन ए टी एम असतो म्हणजे हा सुद्धा तुमचा किती झाला पाहिजे वन ए टी एम झाला पाहिजे बघ हे ए टी एमचं कन्व्हर्शन एम एम एच जीमध्ये कसं करतात सी एम एच जीमध्ये कसं करतात पास्कलमध्ये कसं करतात बारमध्ये कसं करतात हे तुम्हाला ह्या चॅप्टरमध्ये सुरुवातीलाच मी सांगितलेलं आहे पहिल्या एक दोन लेक्चरमध्ये सांगितलं आहे बरोबर आहे इथं आता ए टी एमचं कन्व्हर्शन जर तुम्हाला वन ए टी एमचं कन्व्हर्शन तुम्हाला एम एम एच जीमध्ये करायचं असेल तर ते असतं तुमचं सेवन सिक्स झिरो एम एम एच जी वन ए टी एम इक्वल टू सेवन सिक्स झिरो मिलीमीटर ऑफ मर्क्युरी हे त्याचं एम एम एच जीमधलं कन्व्हर्शन आहे म्हणजे ज्या वेपर्स तुम्ही तयार करणार लिक्विडला हिट करून त्याला बॉईल करण्यासाठी त्या वेपरचा प्रेशर हा सेवन सिक्स एम एम एच जी असला पाहिजे ॲटमॉस्फिअरमधला प्रेशर हा सेवन सिक्स एम एम एच जी असतो वन ए टी एम असतो म्हणजे काय सेवन सिक्स एम एम एच जी असतो डेफिनेशन ऑफ बॉईलिंग पॉईंट तुम्हाला समजलं बरोबर आहे वेपर प्रेशर काय ऑलरेडी आपण बघितलेलं आहे इथं आपल्याला बघायचं आता इलेव्हेशन इन द बॉईलिंग पॉईंट बघा एखादा सॉल्वंट तुम्ही घेतलं आहे सपोज यू आर गिवन वॉटर हा एक्सपेरिमेंट जी तुम्हाला जो सांगतो तुम्ही घरी करू शकता जो तुम्हाला मागच्या याच्यात पण मी सांगितलं होता वॉटरला जर तुम्ही हीट केलं तर वॉटर बॉईल ॲट हंड्रेड डिग्री सेल्सिअस तुम्हाला माहिती आहे वॉटरचं बॉइलिंग पॉईंट सर्वांना माहिती आहे इट इज हंड्रेड डिग्री सेल्सिअस पण त्याच वॉटरला जर आपण सोल्युशनमध्ये कन्वर्ट केलं म्हणजे त्या वॉटरमध्ये आपण एखादं नॉन व्हॉलेटाईल सोल्यूट ॲड केलं जसं फॉर एक्झाम्पल शुगर पार्टिकल जर तुम्ही ॲड केले आणि मग त्या शुगर सोल्युशनला जर तुम्ही बॉईल केलं तर ते बॉईल होईल पण कुठल्या टेम्परेचरला ते जे टेम्परेचर असेल ते हंड्रेडपेक्षा जास्त असेल म्हणजे काय झालं बॉईलिंग पॉईंट इलेव्हेट झाला इन्क्रीज झाला आता हा डिफरन्स जो हो आहे हा डिफरन्स इन द बॉइलिंग पॉईंट म्हणजे इलेवेशन इन द बॉइलिंग पॉईंट म्हणजे जेव्हा जेव्हा एक सिम्पल स्टेटमेंट तुम्हाला सांगतो मी वेनएवर अ नॉन वॉलेटाईल सॉलिट इज ॲडेड टू द प्युअर सॉल्व्हेंट देन इट्स बॉइलिंग पॉईंट रायझेस इनक्रीजेस अँड दिस इज कॉल्ड आज इलेवेशन इन द बॉइलिंग पॉईंट हे कशामुळे झालं असेल ते का ग्राफच्या सहाय्याने आपण बघणार बघा अगोदर त्याच्या अगोदर डिफ डेफिनेशन आपण बघणार इलेवेशन इन द बॉइलिंग पॉईंट जेव्हा तुम्हाला मी सांगितले सपोज दॅट यू आर गिवन अ प्युअर सॉल्वंट वॉटर दिलं आहे किंवा कुठलं तरी प्युअर सॉल्वंट दिलं आहे आणि ह्या प्युअर सॉल्वंटचा बॉइलिंग पॉईंट आहे बॉइलिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्वंट इज टी बी बॉइलिंग पॉईंट म्हणजे टेम्परेचर आहे म्हणून तिने दाखवलं बी फॉर बॉइलिंग पॉईंट आणि प्युअर सॉल्वंटचं आहे म्हणजे आपण नॉनने दाखवलं जसं आपण मागच्या वेपर प्रेशर दाखवलं तर नॉनने प्युअर सॉल्वंटचा बरोबर आहे इथं प्युअर सॉल्वंटचा बॉलिंग पॉईंट आपण टी बी नॉनने दाखवला सिमिलरली सोल्युशनचा बॉलिंग पॉईंट सोल्युशनचा बॉलिंग पॉईंट आपण टी बीने दाखवणार नॉड आला तो प्युअर सॉल्वंटचा बॉलिंग पॉईंट आणि फक्त टी बी असेल तर तो सोल्युशनचा बॉलिंग पॉईंट तुम्हाला असं म्हटलं मी की या ठिकाणी हा जो सोल्युशनचा बॉलिंग पॉईंट असतो वन इट इज ऑलवेज ग्रेटर दॅन द बॉइलिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्वंट प्युअर सॉल्वंटपेक्षा सोल्युशनचा बॉलिंग पॉईंट जास्त असतो म्हणून त्याला काय म्हटलं आपण इलेवेशन इन द बॉइलिंग पॉईंट पण ह्या दोघांमधला डिफरन्स जो आहे तो ॲक्च्युली इलेव्हेशन इन द बॉलिंग पॉईंट असेल दोघांमधला डिफरन्स जो असेल तो कशाने दाखवणार तुम्ही जसं मागच्या आपण डेल्टा पी वापरला होता लोअरिंग इन वेपर प्रेशर तसं ॲटिक्ने इलेवेशन इन द बॉलिंग पॉईंट इज अ डिफरन्स इन द टेम्परेचर आहे डिफरन्स इन द टेम्परेचर ऑफ बॉलिंग पॉईंट डेल्टा टी बी विच इज इक्वल टू कोणाचा बॉलिंग पॉईंट जास्त आहे सोल्युशनचा बॉलिंग पॉईंट जास्त आहे त्याच्यातून तुम्ही प्युअर सॉल्वनचा बॉलिंग पॉईंट जो कमी आहे तो तुम्ही सबस्ट्रॅक्ट करणार आणि सबस्ट्रॅक्शन नंतर तुम्हाला या ठिकाणी डेल्टा टी बी मिळेल आणि डेल्टा टी बी म्हणजेच काय असेल तुमचा इलेव्हेशन इन द बॉलिंग पॉईंट लक्षात आलं मग इलेव्हेशन इन द बॉलिंग पॉईंट तर इलेवेशन द बॉइलिंग पॉईंट आपल्याला ग्राफच्या सह्याने पण दाखवता येऊ शकतं कशा पद्धतीने दाखवणार मग आपल्याला आता बघायचं आहे व्हेरिएशन ऑफ वेपर प्रेशर सॉल्वंट अँड सोल्युशन विथ टेम्परेचर टेम्परेचर जर चेंज झालं तर सॉल्वंट आणि सोल्युशनचा वेपर प्रेशर कशा पद्धतीने चेंज होतो ऑलरेडी आपण लोअरिंग इन वेपर प्रेशरमध्ये बघितलं त्याच पद्धतीने एक सिम्पल लॉजिक आहे मित्रांनो जर समजा तुम्ही वॉटर घेतलं असेल त्याला समजा आपण हीट नाही केलं तर त्याचे वेपर्स खूप कमी प्रमाणात निघतील नॉर्मल टेम्परेचर जरी असेल तर वॉटरचं वेपरायेशन होत असतं ऑपरेशन होत असतं बरोबर आहे पण पर जर त्याला तुम्ही जास्त टेम्परेचर दिलं तर जास्त त्याचं ऑपरेशन व्हिलो म्हणजेच एक सिम्पल गोष्ट आपल्या लक्षात येते ॲज द टेम्परेचर इनक्रीजेस इव्हॅपरेशन किंवा व्हेपरायजेशन ऑल्सो इन्क्रीज जास्तीत जास्त वेपर्स तयार होईल म्हणजे वेपर प्रेशरसुद्धा त्याचा वाढेल जस जसं टेम्परेचर वाढेल तस तसं वेपर प्रेशर वाढेल मग त्याचा एक सिम्पल कर किंवा ग्राफ ॲडिंगने आपण काढतो आहे बघा एका ॲक्सिसला आपण वेपर प्रेशर ठिकाणी प्लॉट करणार बरे सिंपल तुम्हाला सहज समजेल असा कर्व आहे आणि दुसऱ्या ॲक्सिसला आपण टेम्परेचर ठिकाणी प्लॉट करतो आहे टेम्परेचर आणि वेपर प्रेशर ओके मग असं समजू आपण तुम्हाला एखादा सॉल्वंट दिलेला आहे आणि त्या सॉल्वंटसाठी आपण कर काढतो आहे सुरुवातीला टेम्परेचर कमी असेल त्यावेळेस व्हेपर प्रेशर पण कमी असणार जसं टेम्परेचर वाढेल तस तसं व्हेपर प्रेशर पण वाढेल आणि सपोज दॅट हियर इज द कर ऑफ टेन फॉर युअर व्हेपर प्रेशर वर्सेस टेम्परेचर फॉर प्युअर सॉल्वंट हा कोणासाठीचा आहे तर प्युअर सॉल्वंटसाठी असा कर तुम्हाला मिळाला बरोबर आहे वेपर प्रेशर अँड टेम्परेचरचा कर या ठिकाणी मिळाला आपल्याला ओके इथं समजतं आहे आपल्याला बघा ॲज द टेम्परेचर इन्क्रीजेस टेम्परेचर वाढलं तर वेपर प्रेशर पण वाढत जातो आहे मग जसं आता प्युअर सॉल्वंटसाठीचा कर आपण ऑफ्टेन केला आता ह्याच सॉल्वंटमध्ये आपण काय केलं सोल्यूट ॲड केलं पण ते सोल्यूट कसं आहे नॉन हॉलाटाईल त्याच्या वेपर्स तयार होत नाही म्हणजे त्या सॉल्वंटचा वेपर प्रेशर काय होऊन जाईल कमी होऊन जाईल बरोबर आहे आता आपल्याला सोल्युशन तयार केल्यानंतर त्याचा जर कर तुम्हाला मिळायचा असेल तर तो कर कसा असेल बघा वेपर प्रेशर सोल्युशनचा कमी असतो हा प्युअर सॉल्वंटचा आहे सोल्युशनचा वेपर प्रेशर कमी असेल म्हणून नेहमी व्हेरी इम्पॉर्टंट सेंटेन्स नेहमी लक्षात ठेवा वेपर प्रेशर कर फॉर सोल्युशन सोल्युशनचा जो वेपर प्रेशरचा कर असेल इट इज ऑल्वेज बिलो द वेपर प्रेशर कर फॉर प्युअर सॉल्वंट प्युअर सॉल्वंटच्या करच्या नेहमी सॉलू सौल। सोल्युशनचा वेपर प्रेशरचा कर असेल मग आता तुम्हाला जर सोल्युशनचा काढायचा असेल तर कसा काढणार य आर सिम्पली द सोल्युशनचा वेपर प्रेशर कर जो आहे तो आपण ह्या पद्धतीने काढू शकतो ऑलवेज इट इज बिलो ही वेपर, ओफ, प्यूर हाजो वेपर प्रेशर कर ऑफ प्युअर सॉल्वड आणि हा जो तुम्हाला मिळाला हा आहे फॉर दी सोल्युशन बघा ना दोघं कर तुमच्या समोर आहेत व्हेरी इंटरेस्टिंग लक्ष द्या समजून घ्या व्यवस्थित काय तर जर समजा आम्ही हळूहळू टेम्परेचर वाढवतो आहे इकडं लक्ष व्यवस्थित वेपर प्रेशर पण वाढतो आहे असं समजू आपण आता की या ठिकाणी ह्या पोजिशनला जो वेपर प्रेशर आहे तो वन ए टी एम आहे वन ए टी एम म्हणजे किती सेवन सिक्स झिरो एम एम एच जी वेपर प्रेशर आहे हा जो वेपर प्रेशर तो दाखवला मी सेवन सिक्स झिरो एम एम एच जी लक्षात यावे खूप इंटरेस्टिंग आहे मग ह्या सेवन सिक्स झिरो एम एम एच जीला बघा या ठिकाणी मी ड्रॉ करतो आहे दिस इज दी वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्वंट त्यावेळेस त्याचं टेम्परेचर जे असेल वन बरोबर आहे समजतं आहे का ह्या पॉईंटला काय म्हणणार तुम्ही आता सेवन सिक्स झिरो एम एम एच जी वेपर प्रेशर आहे म्हणजे वन एटी एम आहे ॲटमॉस्फिअरला तो मॅच झाला कोणाचा वेपर प्रेशर मॅच झाला प्युअर सोलवांनचा म्हणजे ही जे टेम्परेचर असेल मित्रांनो हे काय असेल तर टेम्परेचर ॲट विच वेपर प्रेशर ऑफ लिक्विड म्हणजे वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्वन आणि ॲटमॉस्फिरिक प्रेशर सारखा होणार इथं तो सारखा झाला आहे मग हे जे टेम्परेचर असेल दिस टेम्परेचर इज द बॉइलिंग पॉईंट ऑफ प्युअर सोलवांट मग हे जर प्युअर सॉल्वंटचा बॉइलिंग पॉईंट असेल तर याला कशाने दाखवणार टीबी नॉडने तुम्ही दाखवणार लक्षात आलं आता तोच वेपर प्रेशर आहे लक्षात व्यवस्थित खूप इंटरेस्टिंग कर्व आहे समजला तर बघा तोच वेपर प्रेशर आता इथं व्हेपर प्रेशर सोल्युशनचा किती झाला आहे बघा सेवन सिक्स झिरो एम एम एच जी म्हणजे सोल्युशनचा वेपर प्रेशर किती झाला आता वन एटीएम कोणाला मॅच झाला ॲटमॉस्फेरिक प्रेशरला त्यावेळचं त्याचं टेम्परेचर काय असेल बघू आपण आता त्यावेळचं टेम्परेचर असेल त्याचं वन बरोबर आहे दिसवणीचं टेम्परेचर आणि जर समजा वेपर प्रेशर ऑफ लिक्विड म्हणजे सोल्युशन आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशर सारखा असेल तर याला काय म्हणणार तुम्ही बॉइलिंग पॉईंट ऑफ सोल्युशन बॉइलिंग पॉईंट ऑफ सोल्युशन ज्याला तुम्ही टी व्हीने दाखवणार मग इथं बघा ऑब्झर्व करा कोण जास्त दिसतं आहे इथून तुम्ही टेम्परेचरला सुरुवात करताय हा तुमचा बॉलिंग पॉईंट ऑफ सोल्युशन हा तुमचा बॉलिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्वंट प्युअर सॉल्वंटचा बॉलिंग पॉईंट कमी आहे का इथून हळूहळू वाढत आहे कोणाचा बॉलिंग पॉईंट जास्त आहे सोल्युशनचा बॉलिंग पॉईंट जास्त आहे कोणापेक्षा प्युअर सॉल्वंटचा आणि दोघांमधला जो डिफरन्स आहे बघा ह्या दोघांमधला डिफरन्स समजा आपण या ठिकाणी या पॉईंटला ए म्हटलं या पॉईंटला बी म्हटलं आणि हा जो पॉईंट आहे समजा याला सी म्हटलं आपण तर ए बी जो आहे ए बी जो डिफरन्स आहे का ए बी डिस्टन्स जे आहे ह्या डिस्टन्सला तुम्ही काय म्हणणार इट इज अ डिफरन्स बिटीन द बॉइलिंग पॉईंट ऑफ टू लिक्विड्स एक प्युअर सॉल्वंट आणि दुसरं सोल्युशन याला म्हणणार तुम्ही डेल्टा टी बी डिफरन्स इन द बॉइलिंग पॉईंट लक्षात आलं व्हेरी सिंपल व्हेरी इंटरेस्टिंग हे झालं बॉइलिंग पॉईंटचा डिफरन्स क्या व्हेरिएशन ऑफ वेपर प्रेशर ऑफ सोल्यूशन अँड सॉल्वंट विथ टेम्परेचर आता दुसरा एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल आपण असं म्हटलं होतं बघा मागच्या प्रॉपर्टीमध्ये आहे की सोल्युशनचा वेपर प्रेशर वेपर प्रेशरमध्ये तुम्ही बॉलिंग पॉईंट नाही मागची प्रॉपर्टी सोल्युशनचा वेपर प्रेशर हा सॉल्वंटच्या वेपर प्रेशरपेक्षा नेहमी कमी असतो बॉलिंग पॉईंटचं उलट आहे सोल्युशनचा बॉलिंग पॉईंट जास्त आहे सॉल्वंटचा कमी आहे वेपर प्रेशर सॉल्वंटचा जास्त सोल्युशनचा कमी आहे इथं दिसतंय का ते बघा आता समजा आपण एखादा पर्टिक्युलर टेम्परेचरचा विचार करू ह्या टेम्परेचरचा विचार करा बघ पहिल्या टेम्परेचरचा तो कोणाचाही बॉलिंग पण असू दे आपल्याला काही घेणार नाही ह्या टेम्परेचरला तुमचं सोल्युशन जे आहे ते सोल्युशनचा वेपर प्रेशर किती बघा ह्या टेम्परेचरला दिस इज द वेपर प्रेशर ऑफ युअर सोल्युशन दिसतं आहे ह्या टेम्परेचरचा सोल्युशनचा वेपर प्रेशर इथं येतो आहे त्याच टेम्परेचरचं तुमचं सॉल्व्हंटचा वेपर प्रेशर किती आहे जास्त बघा सॉल्वंटचा वेपर प्रेशर सॉल्वंटचा वेपर प्रेशर ह्या टेम्परेचरला जास्त आहे सोल्युशनचा वेपर प्रेशर त्या टेम्परेचरला कमी आहे म्हणजे सोल्युशनचा वेपर प्रेशर कमी असतो सॉल्वंटचा जास्त असतो एका विशिष्ट टेम्परेचरला आणि दोघांच्या वेपर प्रेशरमधला जो डिफरन्स आहे जसं याला म्हटलं आपण डेल्टा टी बी आपण म्हटलं आहे त्याला ए बी डिस्टन्स जे आहे तसं ए सी डिस्टन्स जे आहे ए सी डिस्टन्स काय दाखवत आहे आपल्याला हा सॉल्वंटचा वेपर प्रेशर आणि हा तुमचा सोल्युशनचा वेपर प्रेशर आणि हा जो डिफरन्स आहे ए सी हा असेल तुमचा डेल्टा पी बरोबर आहे दिस इज द डिफरन्स इन द वेपर प्रेशर लक्षात झालं बघा आता दोघं गोष्टी तुमच्यासमोर आहेत डेल्टा टी बी पण आहे आणि डेल्टा पी पण आहे डेल्टा टी बी काय डिफरन्स इन द बॉइलिंग पॉईंट किंवा इलेवेशन इन द बॉइलिंग पॉईंट आणि डेल्टा पी काय डिफरन्स इन द वेपर प्रेशर किंवा लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर दोघं एकाच करच्या साहाय्याने आपण दाखवलं आहेत एखादा जरी तुम्ही वाढवण्याचा प्रयत्न केला डेल्टा टी बी जर तुम्ही वाढवला मित्रांनो तर डेल्टा पीसुद्धा वाढणार बरोबर आहे समजा मला हा वाढवायचं आहे हे डिस्टन्स मला वाढवायचं म्हणजे हा कर मला इथं घ्यावा लागेल आणि हा कर जस्ट इमॅजिन करा समजा मी हा कर जर असा या ठिकाणी घेतला तर बघा हा डिफरन्स पण वाढला इथपर्यंत बरोबर आहे म्हणजे दोघं वाढतील एक कमी झाला तर दुसरा पण कमी होईल लक्षात आलं तर दोघं जे आहेत बोथ आर डायरेक्टली प्रपोर्शनल टू अदर म्हणजे तुम्ही या ठिकाणी सहज असं म्हणू शकतात डेल्टा टी बी इलेवेशन इन द बॉइलिंग पॉईंट इज डायरेक्टली प्रपोशनल टू डेल्टा पी डेल्टा पी मीन्स इज लोअरिंग इन वेपर प्रेशर जेवढं जास्त लोअरिंग तेवढं बॉईलिंग पॉईंटमधला डिफरन्स पण जास्त असणार आहे बरोबर आहे कारण की जेवढं जास्त सोल्यूट तुम्ही टाकणार तेवढं त्याला बॉईल व्हायला जास्त वेळ लागेल तेवढा त्याचा वेपर प्रेशर जास्तीत जास्त कमी होईल म्हणजे डिफरन्स दोघांमधला वाढेल दोघं एकमेकांना डायरेक्टली प्रपोशनल आहेत लक्ष झालं त्याच्या तुमचं व्हेरिएशन ऑफ वेपर प्रेशर विथ टेम्परेचर कोणाकोणाचा वेपर प्रेशर चेंज केला आपण सॉल्व्हंट आणि त्याच्या कम्पॅरिझनने सोल्युशनचं वेपर प्रेशर ओके तर त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे बॉइलिंग पॉईंट इलेवेशन अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोल्यूट ह्या दोघांमध्ये काही रिलेशन आहे का बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन काय असतं आपण बघितलं डिफरन्स इन द बॉइलिंग पॉईंट ऑफ सॉल्वंट सोल्युशन अँड सॉल्वंट ज्याला आपण डेल्टा टी बीने दाखवतो ज्याची व्हॅल्यू आपण कशाने काढतो डेल्टा टी बी इज इक्वल टू टी बी बॉलिंग पॉईंट ऑफ सोल्युशन मायनस बॉलिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्वंट प्युअर सॉल्वंट जर आहे म्हणून झाला ने, ने किंवा नॉनने आपण दाखवतात हा झाला डेल्टा टी बी दॅट इज द बॉलिंग पॉईंट इलेवेशन अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोल्यूट सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन याच्यामध्ये काय रिलेशन आहे बघा सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन एक्सप्रेस करण्यासाठी आपण वेगवेगळे वेज वापरतो ह्याच चॅप्टरमध्ये आपण बघितलं आहेत पर्सेंट बाय मास पर्सेंट बाय वॉल्यूम वेरी इम्पॉर्टंट मोल फ्रॅक्शन ज्याचं आपण राउल स्लॉमध्ये पण यूज केला त्याच्यानंतर अजून सगळ्यात महत्त्वाचं मोलॅरिटी अँड नेक्स्ट वन इज मोलॅलिटी इथं आपल्याला यूज करायचं आहे सोल्यूटचं सो कॉन्सन्ट्रेशन आपल्याला मोल्याटीने एक्सप्रेस करायचं आहे मोलॅलिटी जे आपण स्मॉल एमने दाखवतो आठवते तुम्हाला बघ आता बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट ह्या दोघांचं सो रिलेशन नेमकं काय तर इलेव्हेशन इन द बॉलिंग पॉईंट दट दे इज डेल्टा टी बी अँड मोलॅलिटी स्मॉल एमने आपण त्याला दाखवतो आहे इट इज प्रूवड थर्मोडायनॅमिटिकली थर्मोडायनॅमिक्स तुम्हाला माहिती आहे इट इज प्रूवड थर्मोडायनॅमिकली अँड व्हेरीफाईड एक्सपिरिमेंटली दॅट काय लक्ष द्यावे असते दॅट इलेवेशन इन द बॉइलिंग पॉईंट इज डायरेक्टली प्रपोशनल टू मोलालिटी थर्मोडायनॅमिक्स आणि एक्सपेरिमेंटच्या सहाय्याने असं प्रूव्ह झालं आहे की डेल्टा टी व्ही जो आहे इलेव्हेशन द बॉइलिंग पॉईंट जो आहे तो मोलॅलिटीला डायरेक्टली प्रपोशनल आहे प्रश्न थोडा असा पडतो आपल्याला की जनरली आपण सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन एक्सप्रेस करण्यासाठी कॅपिटल ॲम म्हणजे मोल्यारिटी आपण वापरतो इथं मात्र आपण मोलॅलिटी वापरतो त्याचं कारण असं आहे मोलॅरिटी जी आहे कॅपिटल ॲम त्याच्यामध्ये आपण वॉल्यूमचा यूज करतो नंबर ऑफ मोल्स पर युनिट व्हॉल्यूम बरोबर आहे आणि व्हॉल्यूम टेम्परेचर जर चेंज झालं तर वॉल्यूम पण चेंज होतं वॉल्यूमचा इफेक्ट त्याच्यावर होतो मीन्स मोलॅरिटी अकरावेल असताना आपण बघितलं आहे मोलॅरिटी कॅपिटल आय एम चेंजेस विथ द टेम्परेचर इथं आपल्याला टेम्परेचरच चेंज करायचं आहे बॉलिंग पण दोघांचा वेगवेगळा असणार आहे सोल्युशनचा वेगळा सॉल्वंटचा वेगळा म्हणून त्याचं कॉन्सन्ट्रेशन पण चेंज होणार म्हणून आपण अशी टर्म या ठिकाणी यूज करतो आहे अशी क्वांटिटी पण यूज करतो आहे विथ डज नॉट व्हॅरी विथ द टेम्परेचर ज्याचा टेम्परेचरवर काही फरक पडणार नाही कारण की मोलॅरिटी काय असतं मोलॅलिटी इज नथिंग बट अ नंबर ऑफ मोल्स प्रेझेंट पर के जी ऑफ सॉल्वंट सॉल्वंटचं मास आपण या ठिकाणी लक्षात घेतो मित्रांनो म्हणून या ठिकाणी आपण मोलॅलिटी यूज केलं इन्स्टेड ऑफ मोलॅरिटी एवढं लक्षात ठेवायचं बघा आता डोगं एकमेकांना डायरेक्टली प्रपोर्शनल आहेत हे प्रपोर्शनालिटी साईन जर आपल्याला काढून टाकायचं असेल तर काय करणार डेल्टा डीबी इक्वल टू ही कॉन्स्टंट तुम्हाला टाकावं लागेल कॉन्स्टंट टाकताना त्याला आपण नुसतं के ने न दाखवतो त्याला आपण केबीने दाखवलं वाय इथं आपण बॉइलिंग पॉईंटचा विचार करतोय म्हणून त्याला केबीने दाखवतो हा जो के बी आहे इट इज कॉल्डास बघा याचं नाव खूप महत्त्वाचं आहे केबी स्कॉल्डाज इकडे लिहितो मी त्याचं नाव केबी स्कॉल्डास मोलल मोलॅलिटी आहे म्हणून मोलल इलेव्हेशन कॉन्स्टंट काय म्हटलं आपण त्याला मोलल इलेव्हेशन कॉन्स्टंट ऑर ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड आज इब्लिओस्कोपिक कॉन्स्टंट काय तो मोलल इलेवेशन कॉन्स्टंट ऑर इब्लिओस्कोपिक कॉन्स्टंट लक्ष झालं त्याला आपण केबीने दाखवलं आहे समजा आता या ठिकाणी मला केबीची व्हॅल्यू काढायची असेल तर कसं काढणार द्या आर फोर के बी इक्वल टू इकडे लक्ष द्यावं असते ना के बी इक्वल टू काय लिहिणार तुम्ही डेल्टा टी बी अपॉन एम डेल्टा टी बी काय रे डिफरन्स इन द बॉलिंग पॉईंट आहे कोणाकोणाचा बॉलिंग पॉईंटमधला डिफरन्स आहे सोल्युशनचा बॉलिंग पॉईंट मायनस सॉल्वंटचा बॉलिंग पॉईंट बरोबर आहे मग डिफरन्स जो आहे बॉलिंग पॉईंटमधला दहा रुपये वजा पाच रुपये किती उरले पाच रुपयेच उरलेत म्हणजे डिफरन्स द बॉलिंग पॉईंट पण काय तुमचं टेम्परेचरच आहे आणि टेम्परेचर आपण कशामध्ये मोजणार केल्विनमध्ये मोजणार म्हणून ह्या डेल्टा टी बीचं युनिट आलं केल्विन आणि एम एम इज अ मोलालिटी मोलॅलिटी आपण कशामध्ये मोजतो मित्रांनो मोल्स पर क्या के, के, युनीट। युनीट के, के ने आपन तेचा नंतर। जी किंवा मोल्स के जी वर्स बरोबर मग ह्या बीचं युनिट काय देणार तुम्ही इतर फॉर बीचं युनिट युनिट ऑफ बी काय लिहिणार बघा डेल्टा टी बी केलविन ज्याला केने आपण दाखवला त्याच्यानंतर हा के जीवर गेला म्हणून इन्व्हर्स निघून गेला त्याचा कॅल्वेन के जी मोलवर गेल्यामुळे तो इन्व्हर्समध्ये येऊन जाईल म्हणून ह्या के बीचं मोलल इलेवेशन कॉन्स्टंट किंवा इब्लॉस्कोपिक कॉन्स्टंट जो आहे त्याचं युनिट परीक्षेमध्ये विचारलं जातं एन्ट्रान्सला पण विचारलं जातं युनिट ऑफ के बी पुढे आपल्याला के एफ बघायचं आहे तर या ठिकाणी हा जो के बी आहे याचं युनिट आहे तुमचं केल्विन के जी मोल इनवर्स लक्ष झालं बघा त्या ठिकाणी जर समजा लक्ष द्या व्यवस्थित तुम्हाला विचारलं व्हॉट इज इलेव्हेशन कॉन्स्टंट मोलल इलेवेशन कॉन्स्टंट किंवा डिफाईन मोलल इलेवेशन कॉन्स्टंट किंवा डिफाईन इब्लोस्कोपिक कॉन्स्टंट असा प्रश्न जर आला त्याचं उत्तर काय येणार समजा या ठिकाणी मी एमची व्हॅल्यू वन घेतली बरोबर आहे एम इक्वल टू वन मोल के जी इनवर्स म्हणजे त्या सोल्युशनची मोलॅलिटी जी आहे ती किती आहे वन आहे समजू आपण फॉर वन मोलल सोल्युशन असं सोल्युशन जे वन मोलर आहे मोलर नाही सॉरी मोलल मोलॅलिटी वन आहे एमची व्हॅल्यू जर वन टाकली तर काय त्या ठिकाणी इफ द व्हॅल्यू ऑफ एम इज वन देन हिअर के बी इज इक्वल टू डेल्टा टी बी लिहू शकतो आपण असं के बी इज इक्वल टू डेल्टा टी बी मग कसं डिफाईन करणार जर तुमचं वन मोलल सोल्युशन असेल तर त्यावेळेस डेल्टा टी बी म्हणजे इलेव्हेशन इन द बॉइलिंग पॉईंट आणि बी दोघं सारखेच असतात बघा आता डेफिनेशन तुम्हाला सांगतो व्यवस्थित आहे का बी मिन्स युअर मोल इलेशन कॉन्स्टंट ऑर इब्लोस्कोपिक कॉन्स्टंट इब्लोस्कोपिक कॉन्स्टंट ऑर मोलर इलेवेशन कॉन्स्टंट इज नथिंग बट दी इलेव्हेशन इन द बॉइलिंग पॉईंट वॅन इलेवेशन इन द बॉइलिंग पॉईंट प्रोड्यूस वॅन वन मोल ऑफ सोल्यूट डिझॉल्व्ह इन वन के जी ऑफ सॉल्वंट मोल्स जी मोल्स कोणाचे आहेत सोल्यूटचे के जी सॉल्वन्ट मास बरोबर आहे बघा परत एकदा सांगतोय इलेवेशन मोलर इलेवेशन कॉन्संट ऑर इब्लोस्कोपिक कॉन्सन्ट इज नथिंग बट अ इलेवेशन इन द बॉइलिंग पॉईंट प्रोड्यूस वॅन वन मोल ऑफ सोल्यूट इज डिझॉल्वड इन वन के जी ऑफ सॉल्वंट जेव्हा तुम्ही वन मोल ऑफ सोल्यूट वन के जी ऑफ सॉल्व्ह डिझॉल्व्ह करणार त्यावेळी जे के इलेव्हेशन द बॉलिंग पॉइंट होईल ते इलेवेशन द बॉलिंग पॉईंट म्हणजेच तुमचा इब्लोस्कोपिक कॉन्स्टंट किंवा मोलल इलेवेशन कॉन्स्टंट ज्याचं युनिट पण तुमच्या समोर आहे बरोबर आहे तर हे झालं तुमचं बॉलिंग पॉईंट इलेवेशन अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ दी सोल्यूट आणि सर्वात महत्त्वाचं आहे मित्रांनो आता काय काय की तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं ज्यावेळेस आपण कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी हा टॉपिक सुरू केला त्यावेळेस तुम्हाला सांगितलं मी एव्हरी कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी इज युटिलाइज टू मेजर मोलर मास ऑफ सोल्यूट सोल्यूटचं मोलर मास तुम्हाला मेजर करायचं असेल तर आपण प्रत्येक कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचं यूज करून ते करू शकतो बरोबर आहे दॅर फॉर नाव द कॅल्क्युलेशन ऑफ मोलर मास या ठिकाणी लिहितो मी इकडे कॅल्क्युलेशन ऑफ शॉर्टली लिहितो आहे मी मोलर मास कॅल्क्युलेशन ऑफ मोलर मास ऑफ

तेज इक्वेशन परत या ठिकाणी लिहितो तुम्ही डेल्टा टी बी विच इज इक्वल टू के बी इन टू एम स्मॉल ॲम कॅपिटल एम लिहिलं तर ती मोल्यालिटीन जाईल बघा आता मोलॅलिटी काय असतं मोलॅलिटी इज नथिंग बट नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन वन के जी ऑफ सॉल्व्हेंट काय म्हटलं मी नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन वन के जी ऑफ सॉल्व्ह असं समजू आपण आता डब्ल्यू टू इट इज द मास ऑफ सोल्यूट त्याच्यानंतर डब्ल्यू वन इट इज द मास ऑफ सॉल्वंट सॉल्वंट दाखवतरा पहिलाच कामपोर्न समोर आला आपण डब्ल्यू वनने दाखवतलंय लक्षात द्यावे एम टू एम टू इज द मोलर मास ऑफ सोल्यूट सेकंड टू आहे म्हणजे तो सेकंड कॉमपुरणाला सोल्यूट बरोबर आहे बघा आता तीन गोष्टी तुमच्या समोर आहेत असो सोल्युशन आपण तयार केलं आहे ज्याच्यात डब्ल्यू टू एवढं सोल्यूट तुम्ही डिझॉल्व केलं आहे कोणत्या सॉलवंटमध्ये आहे असं सॉल्वंट ज्याचं मास डब्ल्यू वन ग्रॅम आहे आणि ज्याचं मोलर मास असं सॉल्वंट सोल्यूट ज्याचं मोलर मास एम टू आहे बरोबर आहे मग आता मोलॅलिटीची डेफिनेशन तुम्हाला माहिती आहे नंबर ऑफ मोल्स डिवायडेड बाय सॉल्वंटचं मास के जीमध्ये नंबर ऑफ मोल कसे काढणार मग तुम्ही म्हणजे थोडक्यात एमची व्हॅल्यू तुम्हाला द्यायची असेल तर नंबर ऑफ मोल्स नंबर ऑफ मोल्स कसे लिहितो आपण मास ऑफ आप सोल्यूट जे आपण डब्ल्यू टूने दाखवले डिवायडेड बाय मोलर मास ऑफ सोल्यूट जे तुम्ही एम टूने दाखवणार बरोबर आहे मोलर मास ऑफ सोल्यूट हे झाले नंबर ऑफ मोल्स डिवायडेड बाय मोलॅलिटीला काढायची असेल तर डिवायडेड बाय तुम्ही मास ऑफ सोलवन तुम्ही करणार डब्ल्यू टू डिवायडेड बाय एम टू डिवायडेड बाय मास ऑफ सॉल्वन ज्याला तुम्ही डब्ल्यू वनने लिहिणार बरोबर आहे मग आता हीच एमची व्हॅल्यू स्मॉल एमची व्हॅल्यू जर आपण ह्या इक्वेशनमध्ये टाकली तर ते इक्वेशन तुमचं काय होईल मित्रांनो बघा दॅर फॉर हिअर डेल्टा टी बी इक्वल टू के बी इन टू एम एम म्हणजे काय मग डब्ल्यू टू डिवायडेड बाय एम टू बघा डायरेक्ट लिहितोय मी आता त्याला डब्ल्यू टू डिवायडेड बाय एम टू त्याला डब्ल्यू वन आहे म्हणजे काय लिहिणार तुम्ही त्याला वन अपॉन डब्ल्यू वन म्हणजे त्याला ठिकाणी तुम्ही या पद्धतीने लिहिणार डब्ल्यू वन लक्षात आलं बघा आता हे इक्वेशन तुम्हाला मिळालं आहे आता ह्या इक्वेशनचा यूज करून तुम्हाला मोलर मास्क कॅल्क्युलेट करायचं करता येईल का खूप सिम्पल आहे सहज करता येऊ शकतं कारण की तुम्हाला फक्त आता एम टू रिअरेंज करा त्याला रिअरेंज केलं तुम्हाला एम टूची व्हॅल्यू मिळेल एम टू इक्वल टू काय लिहिणार के बी Into W2 सा molar mass of solute. सा इन टू डब्ल्यू टू जसं तसा ठेवला मी डिवायडेड बाय डेल्टा टी बी इन्टू डब्ल्यू वन अँड दिस इज द सॉरी दिस इज दि मोलर मास ऑफ सोल्यूट एम टू काय तुमचं माता मोलर मास ऑफ सोल्यूट तर अशा पद्धतीने मित्रांनो ह्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा यूज करून इलेव्हेशन इन द बॉलिंग पॉईंट किंवा बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन ह्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा यूज, यूज करून तु तुम्ही मोलर मास ऑफ सोल्यूट कॅल्क्युलेट करू शकतात कुठलीही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी असू द्या सहज तुम्हाला मोलर मास ऑफ सोल्यूट कॅल्क्युलेट करता येऊ शकतं जसं मागच्या पण आपण मोलर मास कॅल्क्युलेट केलं न्युमरिकल्स आपण त्याच्यात बघितलं आहे तसं ठिकाणी सुद्धा मोलर मास ऑफ सोल्यूट कॅन इझिली कॅल्क्युलेटेड लक्षात आलं ठीक आहे तर हे झालं सेकंड प्रॉपर्टी बॉलिंग पॉईंट इलेव्हेशन ऑर इलेव्हेशन इन द बॉलिंग पॉईंट ते आपण या ठिकाणी कंप्लीट केली आहे याच्यावरची नेमोरिकल्स आपण नेक्स्ट लेक्चरला घेणार ठीक आहे आज आपण इथे थांबणार आहे प्लीज स्टॅट होम अँड बी सेफ थँक्यू बा बाय